लिंक रोड बद्दल गेले चार दिवस पेडणे तालुका ढवळून निघालाय. त्या लिंक रोडच्या आंदोलनामध्ये आम्ही त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 19 तारखेला त्या स्पॉटवर गेलेलो. त्या दिवसापासून हे सरकारची सतवणूक या शेतकऱ्यांना आणि आम्हाला चालू आहे. त्या दिवशी आम्हाला अरेस्ट करून सकाळी संध्याकाळी 11 वाजता सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत हजेरी लावण्यासाठी बोलावले आणि सकाळी 10 वाजता बोलून 1 वाजेपर्यंत बसून ठेवण्यात आले. तसेच तिसऱ्या दिवशी पण त्याच प्रकारे आम्हाला बसवून ठेवण्यात आले आणि आज आम्हाला परत बोलावण्यात आले आणि आम्हाला सांगण्यात आले तुम्ही तुम्हाला अरेस्ट केले त्याबद्दल रिप्लाय द्या. आम्ही कायदेशीर रिप्लाय दिला आणि त्या रिप्लायमध्ये म्हटलं की हा मानवी हक्क आयोगाच्या कायद्याचा भंग आहे. आता ह्या हा शब्द टाकला म्हणून डेप्युटी कलेक्टर श्री निपाणीकर यांनी आम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करायला सांगितलं. आम्ही त्याला सरळ सांगितलं की भूसंपादन अधिकारीनी अजूनपर्यंत आम्हाला ऑर्डर दिलेली नाही. ती ऑर्डर दिल्यानंतर आम्ही त्याला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे. ती ऑर्डर मिळायच्या आधी तुम्ही कसं काय इकडे आलात, ती ऑर्डर तरी मिळू द्या असं सांगून सुद्धा तो ऐकायला तयार नाही आणि आम्हाला म्हणाला तुम्हाला मानवी हक्क आयोगाची आम्हाला धमकी देतो आणि म्हणाला 5000 तुम्ही बॉन्ड पैसे भरा आजच्या आज. मी म्हटलं मी काही गुन्हा केलेला नाही आणि गुन्हा करणाऱ्यांकडून तुम्ही बॉन्ड घ्या, आम्ही काही गुन्हेगार किंवा दरोडेखोर नाही, आम्ही बॉन्ड भरणार नाही. या एकाच गोष्टीवरून त्यांनी आम्हाला अरेस्ट केला आणि पोलीस कस्टडीत पाठवलं आणि आता संध्याकाळी बॉन्ड भरून घेऊन आता रिलीज केलं. ही सरकारची अक्षरशः हुकूमशाही आहे. या हुकूमशाही विरुद्ध आम्ही आता एक अर्ज करणार आहे की बाबा ही हुकूमशाही पोलीस गृहमंत्री श्री प्रवीण प्रमोद सावंत हे जे पोलिसांच्या दडपशाहीखाली आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी या हुकूमशहाने या गोष्टीची जबाबदारी घेऊन त्वरित 15 दिवसात राजीनामा द्यावा अशी आमची मोपा पीडित शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी आहे. शिगमो जाता आणि याच अशा सांस्कृतिक शांत अशा पेंड्यात त्यांनी 100 एकर जमिनीत डेल्टा कॅसिनोक सुद्धा काल परमिशन दिले. आम्ही हंगासर त्याचा विरोध करता पेडणेकार म्हणून. ती जी कायदेशीर लढाई करची पडटली ती आम्ही करतले आणि हे शेतकऱ्यांचे जमिनी जे असतात हे शेतकऱ्यांच्या पेडणेकरांचे जमिनी वाचवपा खातीर कायदेशीर लढाई करची पडटली ती आम्ही करीत रवतले. आमका हे कलेक्टरान सकाळी 10 ते रातची 7:30 नी आमच्या आयुष्यभर सुद्धा जेणी आमका कलेक्टर ऑफिसान जर बसयले आणि आमका उपाशी दवरले. आज आमका उपाशी दवरले, त्या दिसा आमका 19 तारखेक म्हापशा पोलीस स्टेशनाचेर संबंधित उपाशी दवरले. म्हणजे जे जे अत्याचार करपाचे असतात ते सगळे अत्याचार त्यांना सरकाराक जे असतात ते भाजपा सरकाराक करू नये. हे म्हणतात की राम राज्य म्हणतात हे सगळे रावणाच्या कास्ताचे जे सगळे जे सरकार जे असा हे शेतकऱ्यांक बारीक मनशांक जे असा ते चिरडून मोठमोठे जे लँड मफिया जे असतात, मोठेमोठे जे उद्योगपती जे असतात, अदानी बी जे असतात, यांच्या कशान सगळो गोवा जो असा तो घालपाचे षडयंत्र हे जे असा ते गोयच्या बीजेपी सरकारान केलेले असा. आणि गोवा जो असा हो माकाव आयलंड जो असा तो माकाव बेट जो असा अशा पद्धतीचो माकाव बेटाचो हो मुख्यमंत्री प्रमोद सावंत जावपाक सोदता. ज्या जाग्याचेर माकाव बेटाचेर वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात असा, ज्या माकाव बेटाचेर मोठ्या प्रमाणात तरेतरेचे जुगार असतात, ज्या माकाव बेटाचेर नाना तरेचे वाईट धंदे चलतात, ते सगळे वाईट धंदे हाडपाचे सर्टिफिकेट आणि त्याचा सत्कार आम्ही फुडल्या वर्षा करचो पडटलो की हे सगळे वाईट धंदे आणि सगळ्या पद्धतीचा जुगार हाडपा खातीर प्रमोद सावंत आणि हे राम राज्याचे म्हणणारे बीजेपी सरकार जे असा, हे बीजेपी सरकार जे असा हे माकाव बेट गोळा करपाक सोदता ते आम्ही जे असा ते करूंक दिवचे ना. आमका या भगवती मातेचो आशीर्वाद असा, त्या आशीर्वादाचेर आम्ही पूर्ण ताकदीनी पूर्ण आत्मविश्वासान पेडणेकार म्हणान गोयकार म्हणान आणि एक भारतीय म्हणून जे जे आमका करचे पडटा ते आम्ही सगळे करतले, कायदेशीर करतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान आमका दिलेल्या अधिकार जे दिला त्या अधिकारान करतले आणि त्यांच्यानी केदी व्हडली दादागिरी करूनी त्यांच्यानी आपली सगळी वैयक्तिक शक्ती वापरूनी सरकाराची शक्ती वापरूनी त्यांना जाय ते करूनी. पण हो गोवा वाचवपा खातीर, गोयचे शेतकार वाचवपा खातीर, गोयांक वाचवपा खातीर आणि ही देवळां वाचवपा खातीर आणि हिंदू संस्कृती वाचवपा खातीर आम्ही मायतय फाटी फुडें पळोवचे ना. आमका कितकेय दपडपाचो तुम्ही प्रयत्न करा आम्ही जे असा ते कशेच फाटी सरचे ना. पद्धतीची अरेस्ट करपाची परिस्थिती
जे आमका 19 तारखेक 80 जणांक अरेस्ट केले तशाच पद्धतीची वाईट परिस्थिती आमच्या पेडणे तालुक्यात परत येऊपाक शकता। जे म्हणजे 80 जणांक अरेस्ट करपाक हे सरकार फाटी फुडे पळोवचे ना अशी शंका आज आमका येता। ज्या पद्धतीन आज आमका केले त्याच पद्धतीन त्यांकाय 80 जणांक करपाचे षडयंत्र हे गोयचे बीजेपी सरकार, रावणाचे सरकार, अफजलखानाचे सरकार आणि पुर्तुगीज कास्ताचे सरकार जे आसा गोयच्या हिंदू समाजाक ताबार करपा खातीर फुडे सरलेले आसा। आणि दिल्लीच्या लँड माफियांका ही सगळो जागो जो आसा हो पेडण्या जो आसा त्यांच्या घशान घालपा खातीर हे प्रयत्न भाजपा सरकारचे आसा। हे आम्ही कशेच करून दिवचे ना अशा पद्धतीची चेतावणी, अशा पद्धतीचे आंदोलन जे आसा ते आणि दृढ करतले। हांव सगळ्या पेडणेकरांका उलो मारता, सगळ्या पेडणेकरांनो तुम्ही जागे जायात आणि या बीजेपी सरकार जे आसा बीजेपीक जे आसात ते तुम्ही वोट मारू नका, ताका मतां मारू नकात। तुमच्या भुरग्याचे फुडले जर भविष्य जर बरे जावपाक जर जाय आसात जाल्यार बीजेपीक बेगिनाच बेगीन तिका जी आसा ती अरबी समुद्रांत बुडयात अशा पद्धतीची विनंती आमी सबंद गोयकारांक जे आसा ते या वेळाचेर करता। धन्यवाद सगळ्या पत्रकारांचे। एकदम इजी आसा, सामके सोपे आसा, फक्त हांगा प्रश्न येता की ते कित्याक डायवर्ट करिना येचो। आणि मागीर बारीक विचार केलो जाल्यार सर्वसामान्य मनीस जो सांगता की थंयसर कितें तरी गुपीत आसा। आणि आमकां मागीर अशें कळ्ळें की थंयसर सायडीक रस्त्याचे सायडीक खूप जणांनी जागे घेतल्या, खूप जणांचे फुडे व्हडले व्हडले प्रोजेक्ट घालपाचे असे त्यांचा विचार असा। आणि जो 4 लाखाचा जागो जो मोदीन घेतला विकतो घेतला आणि थंयसर जे व्हडले नाका जाल्ले प्रकल्प येऊपाचे असा त्या जाग्या वयरसूनच ओपोजीट सायडीन हो मोपा लिंक रोड सुरू जावपाचो असा। सो जो मोदी असा त्याका दिसता आसतले की हो लिंक रोड असा तो येऊन आपल्या या प्रोजेक्टा कडेनच जॉईन जावचो, थंयसरूच येऊन सगळ्यो व्हडल्यो व्हडल्यो गाडयो असा, व्हडले व्हडले टुरिस्ट आहा जे भायले फॉरेनर टुरिस्ट आहा ते थंयसरूच येवपाचे, जेणे करून मागीर सगळे आपणांक त्याचे फायदे जावंक शकता। असे तरी माका ते व्हडले षडयंत्र कसे दिसता, ना जाल्यार हो रस्तो दुसरे थंय डायवर्ट करपाक सरकाराक सामके इजी असा। आता सरकारान जे गरिबांचे केसी घालपाचा जो विचार असा हांव सांगता ते केसी सरकारान घालच्यो न्हू। सरकारान या जे शेतकरी लोक असा त्यांची सहानुभूतीपूर्वक त्यांच्यावर विचार करतो, कित्याक हे शेतकऱ्यांचा बॅकग्राऊंड केन्नाच क्रिमिनल बॅकग्राऊंड ना त्यांचा, केन्नाच त्यांच्यानी गुन्हे करूंक ना। जर ते गुन्हेगार ना आणि जर आपल्या जाग्यार येऊन जर ते आपले जमिनी आडोवपाक फुडे सरले जाल्यार त्याचे तुम्ही जर गुन्हे घातले जाल्यार ही सरकारची दादागिरी असा। आणि सरकार गरीब जनतेक हांगा आणि चिड्डूंक येला असे तरी माका दिसता। सरकारान गरीब मनशाक हात दिवंक जावो आणि वयर काढूंक जावो। आमच्या गोय सरकाराचे जस्ट ओपोजिट गोयकार आमच्या गरीब मनशाक सकयल आणि सकयल घालपाक सोदता। पूण शिशुपालाचे जसे 90 अपराध जातात आणि जेव्हा 100 अपराध झाले की शिक्षा मेळटा, तशी ह्या सरकारचे बी 90 अपराध भरलेले असा आणि 100 अपराध झाले की त्यांना शिक्षा जरूर मेळटली आणि शिक्षा ही गरीब जनताच दितली। हांव आवाहन करता संपूर्ण पेडणे तालुक्याक आणि संपूर्ण गोयच्या जनतेक आम्ही कितें कसो रिवॉल्ड करूंक शकता, आमी आमची जी नापसंती आसा ती कशी व्यक्त करूंक शकता, तर ती मतपेटींतून करूंक शकता। आता थोड्या दिसांनी इलेक्शनां येवपाची आसा, ह्या इलेक्शनान तुम्ही भाजप पक्षाक आणि भाजपच्या नेत्यांक सगळ्यांक धडो शिकोवपाची गरज आसा। आणि तुम्ही भाजप सोडून इतर पक्षाचे सरकार हांगा येवपाक जाय त्याप्रमाणे तुम्ही मतदान करपाक जाय अशें म्हाका दिसता। आयज हे मोपाचे पळय हे चालू आसा रोड सिटी, आयज त्या रोडाक लागून इतल्या लोकांची जागा वयता, शेतकऱ्यांचे ऊस हे जाता शेतान, प्लस त्यांची काळजी हे जाता फामे जाता। तशेंच ह्या सरकारान कितें तरी फुडें सरान जे पळय त्यांचे जागे हे जाता तांकां आनी खंयसर तरी जागे दिवचे, आनी खंयसर तरी ह्या सरकारान म्हाका दिसता कॉम्प्रोमायज जाता जाल्यार करूचे। आता हे सरकार तांकां बाय फोर्स आता त्यांचे 4 दीस जाले थंयसर पुलीस व्हरान ते त्यांचे ऊस कापता प्लस त्यांचे काजी कापतात, हे बाय फोर्स अशें करचें न्हू सरकारान, हे आमचे निश्चीत आहा। हांव करता कितें आमचो बीजेपी सरकाराक रिक्वेस्ट आहा कितें तेंच्यांनी जाता तितले बेगीन हेंचे कॉम्प्रोमायज जाता जाल्यार कॉम्प्रोमायज करचे, अशें लोकांक फटोवचें न्हू, हे लोकांक फटयतात आतां हे अशें फटोवचें न्हू। आमचो सदांच तांकां पाठिंबो आसतलो एमजी तर्फे मागणी मागता। इवन तेज्या वांगडा सुद्दां वागणारे जे तेज्या बरोबर सुद्दां वागणारे रावणारे जे तेजे वांगडे आसतले तांकां सगळ्यांक विनंती करता की खंय तरी तुम्ही ह्या गोष्टीचो विचार करा। हांगा राजकारण फाटी आसुनी पण खंय ना खंय हांगासर स्वतः आपलो अस्तित्वाचो एक आपण लढो दिवया आणि पेडणेकार म्हणून सगळे जण फुडे येऊन ह्या लढ्याक
साथ दिवन हा मनशाचे जे दुष्कृत्य आसा हेजो सगळ्यांच्या फुडे उघड करिया असे सांगून हा माझी दोन उतरा।